नमस्कार मी अविनाश भास्कर चाटे उद्योजक मोटिवेशनल स्पीकर कॉर्पोरेट ट्रेनर आणि लेखक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आयुष्यात विजयी होण्याचे रहस्य सांगण्यासाठी विजयाचा अश्वमेध ही व्हिडिओ सिरीज ही मराठी व्हिडिओ सिरीज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो मागच्या म्हणजे आठव्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं चेकलिस्ट बनवण्याचे म्हणजे त्याचे वापरण्याचे किती फायदे आहेत आज या नव्या एपिसोडमध्ये आपण बघूयात चेकलिस्ट बनवायची कशी आणि त्याला वापरायचं कसं चेकलिस्टला इम्प्लिमेंट करण्यामागचं रिझन म्हणजे आपल्या कामामध्ये सेफ्टी आणणं आपल्या कामामध्ये कन्सिस्टन्सी आणणं आन, आणि आपल्या कामामध्ये इफिशियन्सी आणणं तर अशा चेकलिस्टला बनवायला आपल्याला काही पॉईंट्सला आधी फॉलो करावं लागतं चेकलिस्ट तुम्हाला बनवायची आहे मला माहिती आहे तुम्ही मागचा एपिसोड बघितला आहे बघितला नसेल तर पहिले मागचा एपिसोड बघा चेकलिस्टचे फायदे समजून घ्या आणि नंतर ह्या एपिसोडवरती या ह्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चेकलिस्ट बनवायची कशी सगळ्यात आधी तर पहिला पॉईंट म्हणजे चेकलिस्ट बनवत असताना आयडेंटिफाय द एरिया ऑफ अपॉर्च्युनिटी तुम्ही चेकलिस्ट तुमच्या कामामध्ये कुठे वापरणार आहात हे सगळ्यात आधी तुम्हाला माहित पाहिजे हे सगळ्यात आधी तुम्ही आयडेंटिफाय करा कारण हे आयडेंटिफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण सगळ्याच बिझनेसमध्ये डेली शेड्यूल असतात मंथली काही असतात हे सगळे टास्क प्रोसेस हे रिपीटेड होत असतात बऱ्याचशा गोष्टी रिपीट होत असतात आणि ह्यामध्ये डेडलाईन सुद्धा असते क्लाइंटची रिक्वायरमेंट असते क्लाइंटचं प्रेशर असतं छोट्या छोट्या टास्कवरून तुम्हाला प्रेशर असतं तुमच्यावरती आणि काय होतं ह्या प्रेशरमध्ये तुम्ही विसरून जातात की कुठली एखादी टास्क तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होती तर चेकलिस्ट काय करतं चेकलिस्ट हे विसरू तुम्हाला देत नाही कारण आपण फॉलोच करतो की राईट करत चालतो आपण एक एक गोष्ट टिक मार्क करत चालतो आणि म्हणूनच सगळ्या कामाला स्मूदली करण्यासाठी चेकलिस्ट तिथे वापरावी लागेल तुम्हाला ते जर काही गोष्टी तुम्हाला स्किप करायचं नसतील तर चेकलिस्ट तुम्ही दोन पद्धतीने वापरू शकतात एक म्हणजे तुमच्या रिमाइंडरसाठी तुमच्या दररोजच्या कामाच्या रिमाइंडरसाठी आणि दुसरं म्हणजे तुमच्या लर्निंगसाठी जर तुम्ही चेकलिस्ट ही पहिल्यांदाच कामामध्ये वापरणार असाल तर ती लर्निंगसाठी तुम्हाला वापरता येईल जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कामाची पद्धत सांगेल स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला गाईड करेल फॉर एक्झाम्पल एखादी डिश तुम्हाला बनवायची तुम्ही युट्यूबला एखादा व्हिडिओ बघितला आणि ती डिश तुम्ही बघितल्यानंतर कुठेतरी त्याची चेकलिस्ट बनवून घेतली की मीठ एवढं टाकणार आहात तुम्ही तेल एवढं टाकणार आहात त्याचे आयटम्स वेगळे वेगळे तर ही चेकलिस्ट तुम्हाला गाईड करेल ही लर्निंगसाठी तुमची चेकलिस्ट झाली आणि जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर चेकलिस्ट तुम्हाला रिमाइंडर म्हणून वापरता येईल म्हणजे फॉर एक्झाम्पल तोच आयटम तुम्ही बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहात तर आपण बघितलं एक्सपर्ट असून सुद्धा बऱ्याचदा चुका होतात काही गोष्टी विसरतात तर तुम्ही जर एक्सपर्ट आहात तर ती चेकलिस्ट तुम्हाला रिमाइंडर करत चालेल की तेल एवढं पाहिजे मीठ एवढं पाहिजे आणि बाकीचे आयटम्स तुम्हाला एवढे पाहिजेत त्याला टिक करत चला टिक मार्क करून तुम्हाला कळेल की कुठे कुठली गोष्ट विसरली किंवा कुठली गोष्ट नाही विसरली दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा फार इम्पॉर्टंट आहे डिफाईन क्लिअर पॉज पॉइंट तुम्हाला ते पॉज पॉइंट डिफाईन करावं लागतील म्हणजे काय म्हणजे चेकलिस्ट वापरत असताना तुम्हाला ती वेळ ठरवावी लागेल की कुठल्या वेळेला तुम्ही चेकलिस्ट फॉलो करणार आहात ज्यावेळेस चेकलिस्ट ती काढून बघू शकाल तो वेळ तुम्हाला माहीत पाहिजे जसं एक कार मेकॅनिक असतो तो आपली चेकलिस्ट दोनदा बघतो कधी बघतो पहिल्यांदा रिपेअरिंग करायच्या आधी म्हणजे तुम्ही बघा गॅरेजवरती गेल्यानंतर सगळ्यात आधी तुमचं जॉब कार्ड बनवलं जातं ही गोष्ट करायची ती गोष्ट करायची ही गोष्ट सर्व्हिसिंग करायची ऑइल चेंज करायचे तर ती चेकलिस्ट आधी झाली एक मेकॅनिक काय करतो रिपेरिंगच्या आधी जॉब कार्डच्या स्वरूपात ती चेकलिस्ट फॉलो करतो आणि नंतर कारची रिपेरिंग झाल्यानंतर ती चेकलिस्ट परत एकदा रिमाइंडर म्हणून फॉलो करत असतो तर हे त्याचे पॉझ पॉईंट झाले पहिला पॉज पॉईंट कुठला होता रिपेरिंगच्या आधीचा पहिला पॉझ पॉईंट आणि दुसरा पॉझ पॉईंट कधी रिपेरिंग झाल्यानंतरचा पॉझ पॉईंट असे हे दोन पॉझ पॉईंट तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या तुमच्या चेकलिस्टमध्ये ते पॉझ पॉईंट तुम्ही ठरवले पाहिजे की ह्या कामामध्ये कधी चेकलिस्ट फॉलो करायची बघा एक पायलटसुद्धा टेक ऑफच्या आधी चेकलिस्ट बघतो एक वेटर कधी बघतो जेवण डिलिव्हर करताना बघतो की ते सही सही टेबलवर चाललंय का नाही किंवा जी भाजी मागवली तीच तर नाही आहे का हे सगळं कधी बघतो वेटर डिलिवर करायच्या आधी डिलिव्हर कर केल्यानंतर ते चेकलिस्ट बघत नाही डेफिनेटली बघत नाही तर त्या पद्धतीने तुम्ही एक तुमचा पॉज पॉईंट ठरवा तो ठरवला पाहिजे चेकलिस्ट बनवण्यासाठी बघण्यासाठी तिसरा मुद्दा चेकलिस्ट जी आहे ती शॉर्ट पाहिजे स्पीडी पाहिजे आणि कन्सायस पाहिजे म्हणजे शॉर्ट पाहिजे स्पीडी पाहिजे आणि कन्सायस पाहिजे म्हणजे काय त्याचे लुक्स मॅटर करतात ती सुंदर असली पाहिजे अशी घाणेड्या अक्षरात नसली पाहिजे कलर सिस्टीम त्याच्यामध्ये व्यवस्थित असले पाहिजेत कलर्सचा जर तुम्ही वापर केला तर सायकोलॉजिकली त्याचा फरक चांगला पडतो लँग्वेज कशी असली पाहिजे इझी असली पाहिजे चेकलिस्ट बनवली आणि आपल्यालाच आपली भाषा कळत नाही आहे काहीच फायदा नाही आहे तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम करत असाल ग्रॉसरीच्या शॉपमध्ये तुम्ही काम करत असाल तुमचं शॉप असेल सॉफ्टवेअरची कंपनी असेल कन्स्ट्रक्शनची असेल तुमचं ब्युटी पार्लर असला कुठल्याही फील्डमध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये कुठलीही टास्क असू द्या तुम्ही चेकलिस्टचा वापर करून कन्सिस्टंटली काम करू शकतात इफेक्टिव्हली काम करू शकतात आणि इफिशियंटली काम करू शकतात चेकलिसबद्दल आणि अशा वेगळ्या वेगळ्या टूल्सबद्दल जर तुम्हाला अजून शिकायचं असेल तर तुम्ही माझं पुस्तक ऑर्डर करू शकतात द विनिंग एज नावाचं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती ते बुक अवेलेबल आहे किंडलवर तुम्ही असाल तर वर सुद्धा तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी परचेस करू शकतात अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल विजयाचा अश्वमेध ही मराठी व्हिडिओ सिरीज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आपण बोलतोय आयुष्यात जिंकायचं कसं या विषयावरती आपण बघतोय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि येणारे व्हिडिओ हे सगळे बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ थँक्यू सो so मच जय हिंद